नमस्कार, वेलकम टू सुप्रिया सिंपल रेसिपीज अँड लाईफस्टाईल। आषाढ महिना म्हणलं की महाराष्ट्रातल्या बऱ्याच घरात नॉनव्हेज हे बनतंच। त्यातलीच एक फेमस डिश आहे काळ्या मसाल्यातलं गावरान चिकन किंवा मटन। ही एक अस्सल गावरान रेसिपी आहे जी तुम्ही चपाती, भाकरी, भाताबरोबर एन्जॉय करू शकता। चला तर पाहूया रेसिपी। मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे कांद्याला अशा प्रकारे चिरा दिल्या आहेत आणि आता आपण तो गॅसवर भाजून घेणार आहोत। थोडेसे कट्स दिल्यामुळे कांदा आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो। त्यानंतर आपल्याला चिकन उकडून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट बनवणार आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे उकडीसाठी 2-3 चमचे धने पावडर, 1 चमचाभर हळद आणि चवीनुसार मीठ। चिकन आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे, सो त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलं होतं आणि त्यात आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घातली आहे। ती आपल्याला छान परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। त्याचबरोबर मी इथे थोडासा हिंग घातला आहे। तुम्ही इथे बघू शकता आलं लसूण कोथिंबीरीच्या वाटणाला तेल सुटलेलं आहे। सो यात आपण धने पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घालून थोडंसं मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण चिकन टाकून घेऊया। इथे मी 1 किलो चिकनचा वापर केला आहे आणि बाजूला तुम्ही बघतच असाल पाणी उकळत ठेवलेलं आहे। सो आता हे चिकन व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटतं। हाय फ्लेमवर मी याला परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला उकळलेलं पाणी यात घालायचं आहे। तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही यात पाणी शिजण्यासाठी वापरू शकता। त्यानंतर कुकर बंद करून आपल्याला ह्याच्या 4-5 शिट्ट्या हाय फ्लेमवर काढून घ्यायच्या आहेत। आता आपण काळा मसाला बनवायला घेऊयात। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी खोबरं, तुमच्याकडे किसलेलं खोबरं नसेल तर तुम्ही याच्याऐवजी खोबऱ्याची अर्धी वाटी घेऊ शकता। त्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या, आलं लसूण, कोथिंबीर आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। इथे तुम्ही डाळ्या किंवा फुटाण्याचा वापर करू शकता, माझ्याकडे नसल्यामुळे मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। ह्याच्यामुळे ग्रेव्हीला थिकनेस छान येतो। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत भाजलेले कांदे जे आपण मगाशी भाजून घेतले होते। सगळ्यात आधी आपण इथे खोबरं भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे खोबरं तव्यावर टाकून याला तांबूस रंगावर छान भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता खोबरं भाजून झालेलं आहे। त्यानंतर मी इथे डाळ त्यात थोडंसं तेल घालून भाजल्यानंतर त्यात हिरवी मिरची घालून ती पण भाजून घेणार आहे। याला हिरवी मिरची थोडीशी तेलात फ्राय करून घ्यायची आहे आणि हे दोन्ही छान भाजल्यानंतर मी ऑलरेडी मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण कोथिंबीर घालून घेतलं आहे। त्यानंतर आता हिरवी मिरची पण आपल्याला भाजून डाळ आणि हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे। भाजलेल्या कांद्यांच्या वरचा जो काळसर झालेल्या टरफलांचा भाग आहे तो थोडासा काढून आपण याला पण मिक्सरमध्ये टाकून फिरवून घेणार आहोत। हे सगळं वाटण आपल्याला एकत्रित बनवायचं आहे। ह्याची मेन टेस्ट ही कोथिंबीरीत आहे, त्यामुळे कोथिंबीर भरपूर वापरायची आहे आपल्याला। सो आता हे वाटण आपलं तयार आहे आणि आता आपण चिकन शिजलंय का ते पाहूया। चिकन आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे, सो आता हे एका बाजूला मी काढून ठेवते आणि आपण मसाला परतायला घेऊ। कढईत मी तेल तापत ठेवलं होतं, आता गॅस बंद करून मी त्यात थोडंसं चिमूटभर हिंग, त्यानंतर 3-4 चमचे धने पावडर, काळा मसाला आणि 2-3 चमचे लाल मिरची पावडर, थोडीशी हळद घालून तेलात मिक्स करून घेणार आहे। याच्यामुळे भाजीला रंग छान उतरतो आणि त्यानंतर आपलं वाटण जे आहे ओल्या मसाल्याचं ते टाकून आपल्याला ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे मी जे ड्राय मसाल्यांचं प्रमाण सांगितलेलं आहे ते मसाल्याच्या डब्यातल्या छोट्या चमच्याने मी मोजून घेतले होते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या मसाल्याची किती तिखट आहे त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता। तेलाचं प्रमाण मी थोडंसं कमी ठेवलेलं आहे कारण आपण चिकन शिजवताना पण तेल वापरलेलं आहे आणि आता मसाला परतताना पण वापरत आहोत। त्याचबरोबर यात आपण खोबरं वापरलं आहे, त्यातही तेलाचं प्रमाण असतं आणि जे नॉनव्हेज आपण बनवतो त्यात पण थोडंसं तेल असतं, त्यामुळे तेल हे लिमिटेड वापरलं तरी चालतं। मसाला परतताना याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे तो खाली लागणार नाही। आणि आता तुम्ही बघू शकता 10 मिनिट परतल्यानंतर याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। काळपट रंगावर खरपूस आणि खमंग असा मसाला भाजला गेलेला आहे। याला एक छान वास येतो परतल्यानंतर आणि झाल्यानंतर। आता इथे साईडला मी चिकन काढून घेतलेलं आहे एका पातेल्यात, त्यात हा मसाला घालून आपल्याला
मस्त एक दणकून उकळी काढायची आहे। तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। तसेच तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करा। तुम्हाला माझ्याकडून काही रेसिपीज जाणून घ्यायच्या असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चिकन उकळत असताना मी यात थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे। फ्रेश कोथिंबीरीचा एक छान फ्लेवर चिकनला येतो। याला 10 ते 15 मिनिट खळखळून उकळी काढून घ्या आणि गरमागरम रस्सा भात चपाती भाकरी बरोबर सर्व करा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।